पुढची बातमी आपण बघणार आहोत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातल्या कोरोना स्थितीचा आढावा घेतला. ते पुण्याचे पालकमंत्री देखील आहेत. येलवडा येथे स्लॅब कोसळून जो काल अपघात झाला त्या अपघाताची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचं अजित पवार यांनी यावेळी म्हटलंय. यावेळी त्यांनी पुण्यात कोरोना रुग्णसंख्या कमी होतीये, पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा आता पूर्णवेळ भरवल्या जातील असं देखील अजित पवारांनी स्पष्ट केलंय. जम्बो कोविड सेंटरच्या टेंडरमध्ये जो गैरप्रकार झाला त्याचा आरोप जे करतायत काही जण ते आरोप पुराव्यानिशी सिद्ध करण्याचं आव्हान देखील त्यांनी केलेलं आहे. दुर्दैवाने डॉक्टरांनी 5 लोकांना मृत घोषित केलं. तात्काळ जरी ससून हॉस्पिटलमध्ये आणून तपासणी केल्यानंतर तिथं आणायच्या आधीच या 5 जणांचं दुःखद निधन झालेलं होतं. उर्वरित 4 कामगारांच्यावर उपचार चालू आहेत आणि त्यांची तब्येत आता बरी आहे. काही जण तिथून खाजगीमध्ये देखील गेलेले आहेत आणि त्यांना 5 लाख रुपये त्यांचे जे दुःखद निधन झालं त्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयाची मदत जाहीर करण्यात आलेली आहे. ज्यांचं उपचार चालू आहेत त्यांचाही सगळा खर्च आपण त्या ठिकाणी करतोय. राज्याच्या संदर्भामध्ये देखील मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आणि त्याच्यात पण थोडंसं कोरोनाचं प्रमाण कमी पॉझिटिव्हचं पाहायला मिळाल्यानंतर नियमामध्ये शिथिलता करण्यात आली. तर कोणती शिथिलता करण्यात आली तर स्पर्धा ज्या असतात, मग घोड्याची स्पर्धा असेल, बैलाची स्पर्धा असेल, इतर खेळांच्या स्पर्धा असतील, कसल्याही प्रकारच्या स्पर्धा, त्या 25% उपस्थितीमध्ये त्या भरवण्याच्या करता जिल्ह्यामध्ये असेल तर जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी द्यायची, तुमच्या पुणे महानगरपालिकेत असेल तर विक्रमकुमारांनी परवानगी द्यायची आणि पिंपरी चिंचवडमध्ये असेल तर राजेश पाटलांनी परवानगी द्यायची. ही सूत्र ऑल ओव्हर महाराष्ट्र, तर तो अधिकार आपण स्थानिकांना दिलेला. आज दोन्ही आयुक्तांशी बोलत असताना एक लक्षात आलं की थोडंसं 15 ते 18 वयोगटातल्या मुला मुलींच्या करता लस जेवढी अवेलेबल पाहिजे तेवढी लस उपलब्ध नाही. आज पण आपल्याला लसीकरण करता आलं नाही कारण लस नाही, उद्या पण करता येणार नाही. परंतु विभागीय आयुक्त सौरवराव म्हणाले की सोमवारी लस येणार आहे. इथून पण प्रयत्न चाललेला आहे. मी पण आता मुंबईला गेल्यानंतर संबंधितांशी बोलतो, केंद्राशी संपर्क साधून की बाबा ही लस 15 ते 18 वयोगटातली कुठेही असं शॉर्टेज पडता कामा नये, मग ते आपली पर्सेंटेज वाढायला त्याच्यातनं मदत झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या शाळा आपण मागं 1 फेब्रुवारीपासून सुरू करायचा निर्णय घेतलेला होता. त्याच्यामध्ये हाफ डे करायच्या होत्या सुरुवातीच्या 1 ते 8 पण आज आम्ही ठरवलं की आता हाफ डे काढून टाकावं, 1 ते 8 पण पूर्णपणे उपस्थित फुल डे आपले मी राज्यावर येतो. पुणे जिल्ह्यात, पुणे शहरात, पिंपरी चिंचवड शहरात मी जे सांगतोय ते ह्याच्यातलं. दरम्यान राज्यात झालेल्या टीईटी घोटाळ्यासंदर्भातल्या चौकशी प्रकरणी पोलिसांवर कुठलाही दबाव नाही असं देखील अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं. पोलिसांकडून यासंदर्भात अत्यंत पारदर्शकपणे तपास सुरू असे देखील ते यावेळी म्हणाले. दरम्यान या घोटाळ्यासंदर्भातल्या प्रकरणाची सगळी माहिती घेण्याचा अधिकार मुख्य सचिवांना असतो, त्यामुळे मुख्य सचिव तपासासंदर्भात पूर्ण माहिती घेतील आणि टीईटी घोटाळा चौकशीत सरकारच्या बाजूनं कुठलाही हस्तक्षेप केला जाणार नाही असं देखील यावेळी अजित पवार म्हणाले. पोलीस, सीपी गुप्ता त्यांच्या नेतृत्वाखालची टीम अतिशय पारदर्शकपणे त्याचा तपास करते. त्याच्यामध्ये तुम्ही पहा, गेले काही काळ वेळच्या वेळेला त्यांना जिथं जिथं काही पुरावे मिळाले, जिथं जिथं काही गोष्टी लक्षात आल्या, तिथं तिथं कारवाई करण्याचं काम त्यांच्या वरिष्ठांच्या कानावर घालून त्यांचं चाललेलं आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना प्रशासनामध्ये महत्वाची जबाबदारी पार पाडत असणाऱ्या ऑफिसर्सना उद्याच्याला एखादी गोष्ट कोणाच्या बाबतीमध्ये घडली तर काही बातम्या आल्या तर माहिती घेण्याच्याकरता बोलायला नको की काय झालेलं आहे, काय वस्तुस्थिती आहे, कशाकरता ॲक्शन घेण्यात आलेली आहे, तुमची फाईल तयार झालेली आहे ती काय, ह्याच्यामध्ये
पूर्णपणे त्यांना अधिकार आहे. चीफ सेक्रेटरीला पण उद्या चीफ सेक्रेटरी यांनाही बोलू शकतात, उद्या सौरवरावांनाही बोलू शकतात. जर कुठले आम्ही पण मंत्रालयामध्ये बसल्यानंतर कुठली तक्रार आली एखाद्या व्यक्तीच्या बद्दल तर दुसरी बाजू काय आहे ते समजून घेण्याच्या करता पण बोलावं लागतं. मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, त्यावेळेस हे काय झालंय, कुणी आदेश दिलेले होते, काय तपासामध्ये आहे, त्याच्यामध्ये तपासात हस्तक्षेप करणं वेगळं आणि तपासाच्या संदर्भातले उद्या सभागृह सुरू झाल्यानंतर विरोधकांनी प्रश्न विचारल्यानंतर दिलीप वळसे पाटलांना उत्तर द्यावं लागेल. दिलीप वळसे पाटील जर सभागृहामध्ये नसेल, मी असेल तरी मला पण त्याच्याबद्दलचं उत्तर द्यावं लागेल. माझ्या मुख्यमंत्री असते तर उत्तर द्यावं लागेल. त्याच्यामुळे ही माहिती तर घेतली जाणारच ना. आणखीन एका मुद्द्यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आणि यासंदर्भातल्या चौकशीचे आदेश दिले. ती बातमी अशी आहे की पालघरच्या दापचरीमध्ये 100 वर्षांपूर्वीच्या झाडांची कत्तल करण्यात आली. एक मोठा प्रकल्प तिथे उभारला जाणार आहे आणि या प्रकल्पात दापचरीतली काही झाडं तोडण्यात आली आणि या वृक्षतोडीला स्थानिकांनी जोरदार विरोध केला आणि याच संदर्भातली बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती. या बातमीची दखल अजित पवार यांनी घेतलेली आहे आणि पालघर दापचरी दुग्ध प्रकल्पाबद्दल नेमकी कशामुळे ही कत्तल केली जाते याबद्दलची माहिती घेतली जाईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे दोघेही पर्यावरणाच्या प्रश्नाबद्दल आग्रही असतात असंही यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं. बघूयात त्यांनी काय म्हटलं. दापचारी दुग्ध प्रकल्प आहे ना पालघर मधला, बेकायदा झाडांची कत्तल झाली. लाईट नाही, प्रचंड दुरावस्था आहे. कसली लाईट नाही, त्या परिसरात गेली 5 दिवस पालघर परिसर. मग त्याची माहिती घेतली जाईल. त्याच्यामध्ये उलट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब आणि पर्यावरण मंत्री पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे दोघंही याच्याबद्दल खूप आग्रही असतात. हे वृक्षतोड वगैरे तुम्हाला माहिती आहे की मेट्रोच्या एका प्रकल्पाच्या संदर्भामध्ये तिथं वृक्ष तोडायला लागू नये त्याकरता काही वेगळा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर ह्याही बाबतीमध्ये घेतला जाईल, त्याच्या शहानिशा त्या ठिकाणी केली जाईल.